न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. माजी महापौर आणि AMI चे महानगराध्यक्ष अब्दुल मलिक युनिस हिसा गंभीर जखमी झाले. MAIA चे मालेगाव महानगराध्यक्ष अब्दुल मलिक युनिस हिसा यांच्यावर काल मध्यरात्री 3 हल्लेकरांनी गोळ्या झाडल्या आणि ते फरार झाले. या हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. ही घटना काल मध्यरात्री 12 ते 1 दरम्यान घडली आहे. अब्दुल मलिक रात्री एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसलेले असताना त्यांच्यावर हल्ला झालाय. AMIA च्या कार्यकर्त्यांपर्यंत ही बातमी गेल्यानंतर मध्यरात्री मोठा जमाव जमा झाला. शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. सध्या परिस्थिती तणावपूर्ण असून नियंत्रणात आहे. मालेगाव शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी AMIA कडून करण्यात आली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहे. या परिसरातील असलेल्या CCTV फुटेज वरून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या पोलीस करीत आहे. डॉक्टरों से तो नहीं बात हुई, लेकिन जो लोग CT स्कैन कर रहे थे उन्होंने पूरी सूरत हाल बताई है. मामला गंभीर है. ये अब्दुल मालिक जैसा जानदार आदमी था, तो वो मजबूत आदमी था, तो वो जो है हसास बसास बातचीत कर रहा है. हम तो ये चाहेंगे कि अल्लाह ताला उसको ज़िंदगी दे, हयाती दे, सेहत और तंदुरुस्ती दे. लेकिन ये कि अगर मालिक जैसे जानदार शख्स के पैर में गोली लगी है और 3 से हड्डी फ्रैक्चर हो गई है, तो और कोई होता तो पता नहीं उसकी क्या हालत होती. न्यूज़ इंडिया 27 मराठी नाशिक.